अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंका सॉल्व कंटेंट. तर लवकरच नवरात्री हा उत्सव सुरू होणार आहे आणि सर्व देवीचे भक्त या उत्सवाच्या आतुरतेने वाट पाहत आहे. तर नवरात्रीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे घटस्थापना करणं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करावी, शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नवरात्री उत्सवाची सुरुवात प्रतिपदेपासून होत असते. या दिवशी घटस्थापना, मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये केली जाते. जेव्हा आपण घटस्थापना, कलश स्थापना शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो ना, तेव्हा त्याचे अनुभव तुम्हाला येतात. आणि जे आपण जे काही आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर देवी आईही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या मनालाही त्याची एक खात्री राहते की चला आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने घटस्थापना केलेली आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची तिथी 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:18 सुरू होणार आहे ते 7:22 असणार आहे. आणि घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त 11:46 सुरू होणार आहे ते 12:33 संपणार आहे. कुठल्याही सणाची जेव्हा आपण सुरुवात करत असतो तेव्हा मंगल कलश स्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जे कलश असतं त्याच्यामध्ये सर्व देवी देवतांचा, सर्व गणांचा वास असतो. कलशाच्या मुखामध्ये भगवान विष्णू, गळ्यामध्ये महादेव आणि मूळ भागामध्ये ब्रह्माजी यांचा वास असतो. कलशाच्या मध्यभागी देवीचा वास असतो आणि घट हे ब्रह्मांडामध्ये उपस्थित असलेल्या शक्तीचे प्रतीक आहे. फक्त घट आणि कलश लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण होतं, नकारात्मक गोष्टी निघून जातात, जो काही वास्तुदोष आहे तो दूर होतो. त्यामुळे कुठलीही व्रतवैकल्य सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा मंगल कलश स्थापन करण्याचा विधी किंवा घट बसवण्याचा विधी अतिशय महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणेच मंगल कलश असेल, घटस्थापना असेल ही प्रत्येक शुभ कार्यापूर्वी केली जाते. पण प्रत्येक शुभ कार्यामध्ये मंगल कलशची स्थापना, घटस्थापना करणं याची पद्धत ही वेगळी असते. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तर दुर्गा देवीचा अतिशय जल्लोषात उत्सव केला जातो. तर पहिल्या दिवशी आपण सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतो. पंचामृतने अभिषेक घालून नागिनीच्या पानांवरती आपण देव ठेवून त्यांची अगदी विधिवत पद्धतीने हळद, कुंकू, अक्षता फुले वाहून पूजा करतो. धूपदीप, अगरबत्ती लावत असतो. कारण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये म्हणजेच दसऱ्यापर्यंत आपण देवांची पूजा करत नाही. पण काही ठिकाणी पूजा केली जाते आणि असं म्हणतात की देवांची पूजा करण्याला काहीही हरकत नाही आहे. पण आधीपासून चालत आलेली जी पद्धत आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवांची पूजा केली जाते आणि दसऱ्यापर्यंत मग पूजा करत नाही. फक्त फुलं उचलतात आणि देवांना नवीन फुले अर्पण करणं, धूपदीप, अगरबत्ती ओवाळणं एवढंच केलं जातं. पण आता जो ज्याच्या त्याच्या भक्तीचा प्रश्न आहे की देवांची पूजा करायची की नाही करायची. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यामध्ये जर तुम्ही नवरात्रीच्या 9 कलरप्रमाणे साडी, ड्रेस घालू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्व देवांना पंचामृतने स्नान करून तुम्ही पानांवरती देव ठेवायचे आहेत. जर तुम्ही दसऱ्यापर्यंत देव पूजत नसतील तर आणि जर दररोज पूजत असाल तर चांगलंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घटस्थापना ज्या ठिकाणी करायची आहे त्या ठिकाणची सर्व जागा स्वच्छ करायची आहे. तिथे कसलाही कचरा तुम्हाला ठेवायचा नाही आहे. जागा स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर आपल्याला घटस्थापना करण्यासाठी एक चौरंग किंवा पाट यातील काहीही असेल ते स्वच्छ करून घ्या. सर्वात आधी तिथे तुम्ही रांगोळीने स्वस्तिक काढा आणि त्यावरती पाट किंवा चौरंग मांडा. पाट किंवा चौरंग मांडल्यानंतर त्यावर तुम्ही एक वस्त्र अंथरा आणि त्यावरती तुम्हाला घटस्थापना करायची आहे. चौरंग किंवा पाटाच्या कडेने छान सुंदर रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला घटस्थापना करण्यासाठी जी माती लागते, आता शहरामध्ये माती मिळत नाही, मग अशा वेळी तुम्हाला मार्केटमध्ये माती मिळते. ती माती घरी आणल्यानंतर स्वच्छ चाळून घ्या. त्यातील जी मोठी मोठी माती किंवा कचरा असेल तो काढून घ्यायचा आहे. अगदी चाळून जी माती राहते ना लहान लहान, तशी माती तुम्हाला घटस्थापनेला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. लाल कलरचं वस्त्र अंथरा, कारण देवीला लाल कलर अतिशय प्रिय आहे. त्यानंतर तुमच्याकडे देवीचा टाक असेल, मूर्ती असेल, त्यालाही तुम्हाला स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा आहे. किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. चौरंगावरती सर्वात आधी तुम्ही काय करा, 2 नागिनीची पाने ठेवा. त्यावरती थोड्याशा अक्षता टाकून त्यावर देवीचा फोटो असेल तर तो फोटो ठेवा, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा, किंवा टाक असेल तर टाक ठेवा. हळद, कुंकू, अक्षता फुले वाहून विधिवत पद्धतीने पूजा करा. हार असेल तर हार घालू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे. जर तुमची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात आधी अखंड दिवा लावा.
जर तुमची एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल तर नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये अखंड दिव्याची सेवा केली जाते. अखंड दिवा हा देवीचं एक स्वरूप आहे, त्यामुळे जर तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्हाला अखंड दिवा कसा लावायचा, त्याचे काय नियम आहेत, त्यासाठीचा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर हा जो अखंड दिवा आहे तो अखंड दिवा तुम्हाला नवरात्रीमध्ये विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे, त्याची काजळी कशा पद्धतीने काढावी वगैरे सगळं त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. आणि हा जो अखंड दिवा आहे, हा अखंड दिवा आपल्याला जमिनीवर डायरेक्टली न ठेवता तो पाटावरती ठेवायचा आहे. त्यावरती तुम्ही अष्टदल कमल काढून किंवा स्वस्तिक काढून ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे हा जो अखंड दिवा आहे यामध्ये तुम्ही तुपा, शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे जर तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर. पण जर नसेलच तुमच्याकडे तूप तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता. तर अखंड दिव्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्याप्रमाणे अखंड दिवा तुम्ही लावायचा आहे. अखंड दिवा लावताना तुम्ही जी काही तुमची इच्छा आहे ती मनात बोलायची आहे, देवीला सांगायची आहे. असं म्हणतात की अखंड दिव्याची सेवा जर आपण व्यवस्थित केली तर नवरात्री संपण्याच्या आधीच ती इच्छा आपली पूर्ण होते. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जिथे देवीचा फोटो किंवा टाकमूर्ती ठेवली आहे त्याच्यासमोर तुम्हाला एक पत्रावळी ठेवायची आहे किंवा तुम्ही एक स्टीलचं ताटही ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक टोपली आणायची आहे. बघा, टोपली विकत भेटतात घटस्थापना करण्यासाठी, तशी टोपली तुम्ही आणू शकता किंवा मग तुम्ही एखादं ताट ठेवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माती टाकायची आहे. माती टाकून झाल्यानंतर नवधान्य त्याच्यामध्ये पेरायचे आहेत, परत तुम्हाला वरून थोडी माती टाकायची आहे. हे जे धान्य आहेत हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात. नवरात्रीसाठीचे हे जे धान्य आहेत त्याच्या छोटे छोटे पाऊच मिळतात, ते तुम्ही घेऊन यायचे आहेत आणि ते तुम्ही पेरायचे आहेत. किंवा तुम्ही घरात जर तुमच्याकडे सगळ्या टाईपचं धान्य असेल तर त्यातीलही तुम्ही ते धान्य वापरू शकता. थोडीशी माती टाका, धान्य टाका, परत थोडीशी माती टाका, धान्य टाका, अशा प्रकारे. आणि वरून तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्यावरती तुम्हाला जो आपण मंगल कलश किंवा ज्यालाच आपण घट म्हणतो तो ठेवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुले, त्याचप्रमाणे 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी टाकायची आहे. त्यावरती तुम्हाला 5 नागिनीची पाने किंवा मग आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे. आणि बघा, बऱ्याच ठिकाणी त्या घटावरती नारळ ठेवला जातो, पण काही ठिकाणी नारळ नाही ठेवत, तसाच घट ठेवला जातो. तर आमच्या इकडे घट असा जो घट आहे त्याच्यावरती नारळ ठेवत नाही. तर जिथे नारळ ठेवतात तिथे तुम्ही नारळ ठेवा, ज्यांच्या इथे नाही ठेवत त्यांनी नाही ठेवला तरी चालेल. म्हणजे ज्यांनी त्याने आपापल्या पद्धतीने हा घटस्थापनाची विधी करायची आहे. त्यानंतर तुम्ही हा जो घट आहे याला स्वस्तिक काढू शकता. कडेने तुम्ही 5 लाईन मारू शकता हळद कुंकवा. तर पहिल्या दिवशी घटस्थापना करून झाल्यानंतर नागिनीच्या पानांचा हार केला जातो, आणि म्हणजेच नागिनीच्या पानांची माळ केली जाते आणि ती घटाला बांधली जाते. म्हणजे तुम्ही वरती एखाद्या ठिकाणी ती माळ बांधून त्याचा थोडासा शेंडा जो आहे तो घटामध्ये बुडेल अशा पद्धतीने ती माळ तुम्हाला बांधायची आहे. तशीच फुलांचीही माळ तुम्हाला बांधायची आहे. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 देवींची पूजा केली जाते. 9 देवींच्या पूजेप्रमाणे 9 कलरला महत्त्व आहे, 9 नैवेद्याला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे 9 दिवशी 9 फुलांना महत्त्व आहे. तर ते कोणतं आहे त्यासाठी ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 9 नैवेद्य 9 देवींची पूजा करा आणि त्या 9 कलरची फुले देवीला वाहा किंवा त्या फुलांची माळ करून तुम्हाला घटाला बांधायची आहे. त्यानंतर घटामध्ये जे अंकुर उगवले आहे ते अंकुर टोपीमध्ये लावून दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटलं जातं. तर असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिशय असं महत्त्व नवरात्री या उत्सवाला आहे. तर अगदी हिंदू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे किंवा शास्त्रीय पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे, त्याची सांगता करायची आहे, आणि नंतर राहिलेलं सर्व काही जे काही सामान आहे, जे काही साहित्य आहे ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करायची आहे की माझ्याकडे हेच नाही आहे, माझ्याकडे तेच नाही आहेत, कारण देवी फक्त तुमचा भाव आणि श्रद्धा बघते. तर अगदी 9 दिवसामध्ये जेवढी जमेल तेवढी देवीची आराधना करा. देवी आई नक्की प्रसन्न होईल. तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सकाळ संध्याकाळ देवीपुढे सांगत जा, देवी नक्कीच त्या पूर्ण करेल. तर घटस्थापना कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलेली आहे. तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समधून नक्कीच विचारा. कमेंटमध्ये दुर्गा माता की जय असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.